श्रावण मासानिमित्त श्री क्षेत्र कानिफनाथ गड येथे माजी उपमहापौर ऍडव्होकेट प्रसन्न जगताप यांनी महिला भगिनींसाठी श्रावण यात्रा आणि भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलंय. रक्षाबंधन व श्रावणी गुरुवार निमित्त अखिल सिंहगड रोड सार्वजनिक दहीहंडी उत्सव समिती व माजी उपमहापौर ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या वतीने महिला भगिनींसाठी श्रावण यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांना श्री क्षेत्र कानिफनाथ गड येथे दर्शनासाठी घेऊन जाण्यात आलंय. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये सासवडच्या पश्चिमेला पवित्र आणि मंगल अशा बोपगाव या गावात उंच टेकडीवर श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर माजी उपमहापौर यांच्या वतीने श्रावण मासातील गुरुवारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाप्रसादात 5,000 ते 6,000 भाविकांची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकाणी आज आपल्या बरोबर पुण्याचे माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगतापे ज्यांनी श्रावण यात्रा आताच काढलेली. त्या यात्रेमध्ये 3,000 पेक्षा जास्त महिला सहभागी आणि ते आज कानिफनाथ मंदिरात याच्या दर्शनासाठी येणार आहे का त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ का कशा पद्धतीने ही संपूर्ण यात्रेचं नियोजन केलेलं आहे. दादा काय सांगाल तुम्ही, गेल्या 21 वर्षापासून या मंदिरात दर्शनासाठी येता श्रावणाच्या, काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या, काय सांगाल तुम्ही? मी फार लहानपणापासून या ठिकाणी येतोय. सुरुवातीला 50-40 लोकांचा आम्ही ग्रुपनी जेवण करायचो आणि तेव्हापासून तर आज 21वं वर्ष आहे. तर 21 वर्षामध्ये नंतर पूर्ण जोपर्यंत लोक असतील तोपर्यंत जेवण देण्याची व्यवस्था आम्ही करतो. श्रावणी गुरुवार म्हणजे तिसरा गुरुवार फक्त मी या ठिकाणी अन्नदान माझ्या वतीने होत असतं, परंतु आज या ठिकाणचे गाववाल्यांचं आज नशिबाने पौर्णिमा आल्यामुळे गाववाल्यांचं कार्य जगदाळे परिवाराने या ठिकाणी अनेक वर्ष 42 वर्ष त्यांनी या ठिकाणी जेवण दिलं, परंतु आज त्यांनी आणि त्यांनी मला सहकारी म्हणून या ठिकाणी घेतलं, त्याबद्दल जगदाळे परिवारालाही मी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी मी अनेक वेळा महिलांची यात्रा काढत असतो, ह्यावेळेस महिलांचा प्रतिसाद कमी मिळाला आहे, कारण आज नेमकी रक्षाबंधन असल्यामुळे महिला भगिनींची संख्या ह्यावेळेस कमी झालेली आहे, पण तरी मी जी यात्रा काढतो ती कायमस्वरूपी चालूच ठेवली. आता काय सांगाल, महिलांचा तुमच्यावर संपूर्णपणे विश्वास आहे, तुमची श्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आज रक्षाबंधन असली तरी, महिलांची संख्या कमी असली सुद्धा असली तरी देखील नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने तुमच्या म्हणण्यावरून महिला यात्रेमध्ये सहभागी होतात. काय तुमचे मनोकामना, का गेल्या 21 वर्षापासून तुम्ही या मंदिरात येतात, काय सांगाल एकूणच? या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जे कानिफनाथ महाराजांचं हे मंदिर आहे, या ठिकाणी कोणती फसवेगिरी किंवा बुवाबाजी वगैरे चालत नाही आहे. ह्या इथं कोणी म्हणजे ग्रामीण भागातलं मंदिर म्हटलं तर देवऋषी येतो हे येतो, तर या मंदिरात तसं काही नाही. त्यामुळंच त्यांची वाक्य पण या ठिकाणी असे श्रद्धा ज्याच्या उरी त्याच्या दिसे कानिफनाथ मुरारी असं या ठिकाणी वाक्य पण आहेत. आणि मला यावंसं वाटल्यापासनं मला प्रगती झालेली आहे कामधंद्यात आणि मनाला बरं वाटतं. काय सांगाल, आज तुम्ही मोठ्या प्रमाणात इथल्या भाविकांसाठी अन्नदानाचा व्यवस्था करण्यात आलेली आहे. गेल्या 21 वर्षापासून आपण ही व्यवस्था करतात, जर बघितलं तर 50 व्यक्तीपासून तर आज 5,000 पर्यंत तुम्ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. काय सांगाल आजच्या व्यवस्थापनाबद्दल? आजचा जेवणामध्ये व्यवस्थित केलेलं आहे, संध्याकाळपर्यंत पुरेल एवढे केलेले आहे. मसाले भात असेल, पुरी असेल, जिलेबी असेल, बालूशाही असेल, भजी असतील आणि मटकीची भाजी आज आहे मेनू. या भागात पनीर वगैरे ग्रामीण भाग असल्यामुळं पनीर ह्या भागात नसतो, वाटाणा भरपूर आहे म्हणून पनीर वाटाण्याची भाजी या ठिकाणी केलेली आहे आणि इतरही अनेक चटण्या कोशिंबीर वगैरे सर्व ठेवलेले आहे. ते सर्वांनी त्याचा लाभ घेतातच न सांगता कुणालाही या ठिकाणी की प्रसाद घ्या म्हणायला लागत नाही, ज्याला वाटतं तो येतो आणि घेतो स्वतः. Thank you.
दादा काय सगळ्या मोडम मोठ्या प्रमाणात तुम्ही आयोजन केलेलं आहे, काय तुम्ही भाविकांना एक संदेश देणार या मंदिराच्या याच्यावर? आणि जर बघितलं तर दादा, आत्ता ज्या पद्धतीने इथल्या ट्रस्ट यांनी सांगितलं का सरकारने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे, प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही बघितलं येताना की रस्ते मोठ्या रस्त्यांचाही मोठ्या प्रमाणात समस्या आहे, काय सांगाल एकूणच? या ठिकाणी हा डोंगर जो आहे, बोपगाव गावाच्या शिवाचा हा डोंगर आहे, ह्या डोंगरावर वनीकरण आहे, ह्या डोंगरावर वनीकरण आहे, पण गेले 40-45 वर्षापासून या देवस्थानची स्थापना करणारे बाप्पू भडतरे, की मी पण त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे, त्यांनी अनेक वर्ष इथं सेवा करून मंदिराची सुरुवात केली, परंतु आज हे मंदिर इथल्या ट्रस्टींनी आणि गावकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे, आणि आज शासनही यांना ही जागा ताब्यात देईल. अनेक वेळा सरकारी दरबारात येथील सर्व गावकरी मंडळ आणि अध्यक्ष सर्व सभासद या ठिकाणावर अनेक वेळा मुंबईला जाऊन आलेले आहेत, भेटीगाठी देऊन आलेले आहेत. ह्या भागातील जे आमदार असतील, माजी असतील, त्यांनी थोडी थोडी मदत केलेली आहे, पण पाहिजे त्या प्रमाणात भरघोस एका वर्षात सगळं कायापालट व्हायला पाहिजे अशी भरगच्च त्यांनी मदत करायला पाहिजे. कारण गेले अनेक वर्ष मी येतो आहे कच्च्या रोडपासून, आत्ता तुटक्या फुटक्या डांबरावरनं येतो आहे, परंतु आज ह्या भागातील किंवा पुण्याच्या पुणे शहराजवळ हे अतिशय उंचावर भव्य आणि चांगलं मंदिर असल्यामुळे या ठिकाणी प्रेक्षक भाविक वर्ग आणि मुलं वगैरे फिरायला म्हणून डोंगरावर इकडं तिकडं जाण्याऐवजी इथं येतात आणि ह्या देवाच्या स्वाधीन होतात आणि त्याला परत त्यांना आठवण म्हणून ते कायमचे यायला लागलेत. अशातलाच मी एक आहे की मी असंच फिरत फिरत यायचो इकडले, ह्या रविवारी ह्या डोंगरावर फिरायला जायचं, त्या रविवारी तिकडं जायचं, तर मी असंच 30 वर्षापूर्वी कॉलेज काळात ह्या असंच फिरत यायचो टू व्हीलरवर मित्र, आणि मग मला ह्याची आवड निर्माण झाली. श्री क्षेत्र कानिफनाथ येथे रक्षाबंधनानिमित्त महिलांनीही या ठिकाणी रक्षाबंधन साजरा केला आहे. श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिरात श्रावणी पौर्णिमा निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. इथलं का मोठ्या प्रमाणात श्रावणी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी इथं मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि दर्शनासाठी पण मोठ्या प्रमाणात भाविकांनी इथं लागलेले. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल गर्जे सोबत सज्जा सय्यद, पुणे प्लस.